गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शास्त्री वॉर्ड मधील पटेल चौकामध्ये जुन्या वादावरून भांडण सुरू असताना मध्यस्थी करणाऱ्या वृद्धाचा काठीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला असून नीलू समसिंग यादव असं या मृतकाचं नाव आहे. मृतक नीलू यादव मुलांसोबत एका जुन्या वादावरून शंकर उर्फ गुरु पटेल आणि इतर चार व्यक्तींसोबत भांडण सुरू होते. या भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले याची माहिती मिळताच नीलू यादव मध्यस्थी करून भांडण सोडवायला गेले. यावेळी शंकर पटले याने यादव यांच्या छातीवर काठीने वार केले, यावर ते घटनास्थळीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आवाड आणि त्यांच्या पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि काही वेळातच तीनही आरोपींना ताब्यामध्ये घेतलंय. अन्य दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी विरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृतकांच्या कुटुंबियांनी सर्व आरोपींना कडक शिक्षेची मागणी केली आहे. न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया.